नमस्कार, पल्लवीज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण खमण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत। मार्केटमध्ये अगदी जसा जाळीदार व खमण ढोकळा मिळतो, अगदी तसाच ढोकळा कसा बनवायचा याची मी रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहे। साहित्य जे मी यामध्ये वापरलेलं आहे त्याचं अगदी परफेक्ट असं प्रमाण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जर तुम्ही आणखीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि त्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपल्याला लागेल एक मोठ्या आकाराचा बाउल। आता इथे मी 1.5 कप बेसन चाळून घेतलेलं आहे, तर ते बाउलमध्ये टाकूयात। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ, त्याचबरोबर 2 टीस्पून साखर घालूयात। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। त्यानंतर यामध्ये घालणार आहोत सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे निंबूसत्व। बरेच जण ढोकळ्यामध्ये दही वापरतात, तर दह्याने परफेक्ट असा ढोकळा मार्केटसारखा चवीला लागत नाही, तर इथे निंबूसत्व तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात भेटून जाईल। तर 1 टीस्पून निंबूसत्व घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालूयात चिमूटभर हळद व 1.5 टीस्पून आपल्याला तेल घालायचं आहे। हळद देखील आपल्याला कमीच वापरायची आहे। बऱ्याचदा सोडा आणि हळदीचं प्रमाण जास्त झालं तर सोड्याची आणि हळदीची रिॲक्शन होऊन ढोकळ्याचं कलर बदलतो। तर सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेऊयात। तर सुरुवातीला मी 1/2 कप पाणी घातलेलं होतं, परत आणखीन यामध्ये पाणी घालूयात आणि याला एकाच बाजूने फिरवत पूर्ण सर्व यामध्ये जे घातलेले साहित्य आहे ते एकजीव होईपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊयात। तर साधारणपणे 1 ते 1.5 मिनटं मी व्यवस्थित असं याला हलवून घेतलेलं आहे। तर सर्व एकूण मला 1 कप पाणी लागलेलं आहे। आता याला आपण झाकण ठेवून 15 मिनटं भिजत ठेवूयात। तर इथे मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कढईमध्ये मी 1/4 ग्लास पाणी घातलेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ढोकळा बनवतो त्यावेळेस आपण ढोकळा स्टीम करायला ठेवण्या अगोदर या पाण्याला उकळी आलेली असायला हवी, त्यामुळे मी अगोदरच गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये पाणी घालून उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे। आता 15 मिनिटानंतर आपण पीठ बघूयात। यामध्ये मी 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घातलेला आहे। आपल्याला इनो वापरायचा नाही आहे। सोडा घातल्यानंतर लगेचच आपल्याला एका साईडनीच फिरवत राहायचं आहे। तर इथे बघू शकता सोडा घातल्यानंतर लगेचच आपलं पीठ हलवल्यानंतर डबल झालेलं आहे। तर इथे मी बेकिंग सोडा घातलेला आहे। तुम्ही जर इनो वापरला तर इनोची चव थोडीशी तरी या ढोकळ्यामध्ये राहते आणि ढोकळा परफेक्ट असा लागत नाही, त्यामुळे आपण बेकिंग सोडाच घालायचा आहे। तर इथे पाण्याला देखील उकळी आलेली आहे। तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवू शकता। इथे मी एक वाटी ठेवलेली आहे। त्यानंतर जे मिश्रण मी डब्यामध्ये ट्रान्सफर केलं होतं ते घालूयात, ठेवूयात आणि डबा ठेवून झाकण लावून आपण 15 मिनटं याला स्टीम करून घेऊयात। तर मधून अजून आपल्याला झाकण अजिबात उघडायचं नाही आहे। 15 मिनिटं असंच आपल्याला हाय फ्लेमवरती हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता 15 मिनिटं झालेली आहेत। गॅस बंद करून घेऊयात आणि आपला ढोकळा तयार झाला आहे का हे चेक करूयात। तर इथे टूथपिकच्या साह्याने मी चेक केलेलं आहे, ढोकळा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता याला आपण थंड करायला ठेवून देऊयात व यासाठी लागणारा जो तडका आहे तो करायला घेऊयात। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। 1 मोठा चमचा तेल यामध्ये घालायचं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये घालूयात 1/4 टीस्पून मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडली की 2 मिरच्या व कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर यामध्ये घालूयात 1/2 ग्लास पाणी। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 2 टीस्पून साखर। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। त्यानंतर या पाण्याला उकळी आली व त्यामधील साखर विरघळली की गॅस बंद करून घेऊयात। तर आपला तडका तयार होईपर्यंत आपला ढोकळा देखील मस्तसा थंड झालेला आहे। आता याचा सुरीच्या साह्याने याचा कडा आपण सोडवून घेऊयात। एका प्लेटमध्ये याला आपण काढून घेऊयात। अगदी सहज हा ढोकळा आपला निघतो। तिथे बघू शकता ढोकळा तयार झालेला आहे। आता याला आपण पलटून घेऊयात
तर इथे बघू शकता मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळा थंड झाल्यानंतरच याला आपल्याला कट करायचा आहे। तर आपल्याला आवडत्या शेपमध्ये आपण कट करून घेऊ शकतो। ढोकळा कट करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। बऱ्याचदा ढोकळ्याला जाळी पडते परंतु चवीला मात्र ढोकळा मार्केटसारखा लागत नाही। बरेच जण यामध्ये रवा किंवा दही वापरतात, तर जो मार्केटमध्ये ढोकळा बनवला जातो त्यामध्ये रवा दही किंवा इनो अजिबात वापरत नाहीत, तर ते निंबूसत्व किंवा निंबाचा रस घालतात आणि बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा वापरतात। तर तुम्ही देखील अशा प्रकारे ढोकळा नक्की ट्राय करून बघा। 100% गॅरंटी आहे की मार्केटसारखा तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार होईल। तुम्हाला जर आणखीन कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।